हे गाइज, वेलकम बैक आवर चैनल म्यूजिक हवाई चैनल वरती। तुम्हारा सर्वांचं स्वागत है। सो आज मैं तुमच्यासोबत शेयर करना है झटपट आणि एकदम गावरान स्टाइल मध्ये करवंदांचं लोणचं, ते पण असं पटकनसं बनणार। त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम पर्यंतची करवंद घेतले आहेत आणि करवंदांना मिठाच्या पाण्यात घेऊन स्वच्छ धुवून घेतले आहेत। मिठाच्या पाण्यात यासाठी टाकायची कारण त्याचा तो चीक असेल ना तो निघून जातो, आणि करवंदांना एकदम धुतल्याच्यानंतर कोरडं करून घ्यायचं आहे। जरा पण पाणी ठेवायचं नाही, त्यांना फॅनखाली ठेवा कसंही ठेवा, पण त्यांना एकदम सुकवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यांना कट करून घ्यायचं, छान असं कट करायचे। तुम्हाला कसे पीसेस पाहिजेत ना त्या साईजमध्ये तुम्ही यांना कट करू शकता। आणि त्यातल्या आतमधल्या आहेत ना बिया काढून टाकायच्या। बिया असेल ना तर करवंदाचं लोणचं ना थोडंसं कडू लागतं, तर आपण ह्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत। मी इथे करवंदांना कट करून त्यातल्या बिया काढून टाकल्या आहेत। चला तर मग आपण साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी राईची डाळ घेतली 50 ग्रॅम, 2 चमचे लाल मिरची पावडर घेतले, 1 चमचा हळदी पावडर घेतले, 1 चमचा जिरे घेतले आहे, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी 1 चमचा घरगुती गरम मसाला घेतला आहे, तेल घेतलं आहे एक वाटी, मी ते तेल जेवणाचं घेतलं आहे, तुम्ही राईचं तेलसुद्धा घेऊ शकता। आणि त्याचबरोबर मी 25 ते 30 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता आपल्याला एक मोठं भांडे घ्यायचं आहे आणि आपण जे आता मसाले पाहिले ते सर्व मसाले एकत्र करून त्यांना छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण असं छानपैकी मिक्स झालं पाहिजे। मसाले छान मिक्स झाले आहेत। आता आपण यामध्ये लसूणच्या पाकळ्या पण टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। याला एकदम एकजीव करून घेऊया छान असं मिक्स करून। मसाले छान मिक्स झाले आहेत। आपण गॅसवरती टोप ठेवून आता त्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेऊया। तेल खूप छान गरम झालं पाहिजे। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता हे तेल आपल्याला या मसाल्यामध्ये ओतायचं आहे। पूर्ण तेल ओतायचं नाही, थोडंसंच घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एक खमंग असा वास सुटला आहे ह्याला, खूप छान। आता यामध्ये आपण ही करवंद ॲड करूया आणि खूप छान असं मिक्स करून घेऊया। सगळा मसाला त्या करवंदांना लागला पाहिजे। आणि नंतर उरलेलं तेल आपण परत ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता छानपैकी असं मिक्स करून घेऊया याला, आणि याला आता आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। आपलं लोणचं थंड झालेलं आहे। आता आपण याला काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊया। तुम्हाला यामध्ये अजून तेल ॲड करायचं असेल तर तुम्ही तेल गरम करून ते पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्ही ते ऑइल टाकू शकता। गरम ऑइल टाकायचं नाही आहे, तेलाला पूर्ण थंड करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये ऑइल टाकू शकता। आता ह्या लोणच्याला आपल्याला 15 ते 20 दिवस छानपैकी मुरू द्यायचं आहे। तुम्ही कोवळ्या उन्हात किंवा जिथे थोडंसं कमी ऊन येत असेल त्या ठिकाणीसुद्धा ही भरणी ठेवू शकता। अशा प्रकारे झटपट असं करवंदाचं लोणचं आपलं झालेलं आहे तयार। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय बाय।